राय शिक्षण संस्थेच्या सांगलीतील राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक डॉ एनडी पाटील यांच्या नावाने ग्रंथालय व अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. या शैक्षणिक उपक्रमाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते तसेच साहित्य वाचनालयाचे उद्घाटन रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी झाले. रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन ज्येष्ठ नेते डॉक्टर एन डी पाटील आणि चेअरमन डॉक्टर अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला रयत सेवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या उद्घाटन सोहळ्यावेळी रयतचे सचिव डॉक्टर भाऊसाहेब कराळे, वडगाव येथील शाहू शिक्षण पेठच्या सचिव विद्यापूळ, मॅनेजिंग काउन्सिल सहकारी रवी पवार, प्रशांत पाटील, जनरल बॉडी सदस्य सरोज पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नेते डॉक्टर एन डी पाटील म्हणाले की विज्ञान शाखेचे शिक्षण घेण्यासाठी मुलांना घरापासून लांब जावे लागत होते, त्यांची गैरसोय दूर करण्याचे श्रेय मला मिळाले आहे. आता आज या ठिकाणी मला अभिमान आहे की माझ्या गावातल्या सामान्यातल्या सामान्य गरीबातल्या गरीब कुटुंबातल्या मुलाला मुलीला या विज्ञान शाखेचं शिक्षण 12वीपर्यंत निर्भयपणाने मिळेल कसल्याही तरीची डोनेशन न देता केवळ सरकारने जी ठरवून दिली आहे त्या फीच्या ह्याच्यामध्ये मर्यादेमध्ये आम्ही ही शाळा चालवतो आणि संस्थेनं आम्हाला त्यामध्ये 6,000 रुपये आम्हाला फी घ्यायला परवानगी दिली आहे. 6,000-6,500 रुपये तेवढ्यामध्ये आम्ही ही शाळा चालवतो. पण आम्ही कुणालाही ॲडमिशनला फर्स्ट कम फर्स्ट सर्व कोण येईल ते त्याला आम्ही देतो. इथं आता आमच्या शाळेमध्ये बाकी जे किंवा ह्या शेजारची बागणीच्या लोकांनी काही इकडे यायचं काही कारण नाही आहे. त्यांना त्यांच्या गावात शाळा रयत शिक्षण संस्थेनं काढली आहे. अष्टा रयत शिक्षण संस्था शाळा चांगल्या तऱ्हेनं चालवते. तेव्हा प्रश्नाचाही त्यात आहे तू या मुलांना गावातल्या आमच्या ह्या शेजारच्या कोळेगाव आहे, बहादूरवाडी आहे, वरकिंब आहे, नागाव आहे, इकडे फर्नेवाडी आहे, शिगाव खालची या गावांच्या हद्दीमध्ये सायन्स 11वी 12वीचं एज्युकेशन उपलब्ध नाही आणि त्यामुळं आज एवढ्याच शिक्षणासाठी कायचना पण बाधामुळेला आष्ट्यानं जावं लागतं ही फार मोठी गैरसोय आमच्या मुलांची होती. ती पुरी करण्याचं मला श्रेय मिळालं याबद्दल मला अभिमान आहे. या गावामध्ये रयतचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील म्हणाले की रयतच्या पुढील वाटचालीत ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान IT ॲग्रिकल्चर आणि रोजगार निर्माण करणारे शिक्षण रयत शिक्षण संस्था देणार आहे. केवळ भारत ढवळी गाव नाही, सांगली जिल्हा नाही, महाराष्ट्र जिल्हा नाही, भारत नाही, अख्ख्या जगाला गवसणी घालण्याची ताकद तुमच्या याच्यात आहे. नशिबाने भारतात जन्माला आलेला आहात. 16 ते 35 वयोगटामध्ये 65 कोटी काम करणारे हात कुठं असतील तर भारत असतील. जगात सगळ्यात जास्त इंग्रजी जाणणारा देश कोणता आहे? भारत. जगात सगळ्यात जास्त इंजिनियर्स कोणता आहे? भारत. सगळ्यात जास्त गणिताचं जन्मजात ज्ञान कोणाला आहे? सगळ्यात जास्त IT चे इंजिनियर कुठं आहे? सगळ्यात जास्त हार्डवर्क कोण करतं? सगळ्यात कमी पगारात काम कोण करतं? नशिबाने कुणी आयोग करत नाही आपल्या कामाचा. नुकतंच कालच माननीय पवार साहेब त्यांच्याबरोबर रयत शिक्षण संस्थेच्या पुढच्या 100 वर्षाचा पुढच्या 25 वर्षाचा वाटचालीचा आढावा घेतो का आम्ही. 2018 साल आहे, रयतला 98 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 100 कडे आपण प्रयाण करतोय. 100 आज उंबरठ्यावर होत आहे. 100 मध्ये आणि त्याच्यानंतर सुद्धा रयत शिक्षण संस्थेची वाटचाल कशी असणार आहे आणि या वाटचालीमध्ये काय असणार आहे तर ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान IT ॲग्री स्किल आणि नोकरी सुद्धा. 16 वर्ष शिकल्यानंतर प्रत्येक मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं एक शिक्षण रयत शिक्षण संस्था तुमच्या पिढीला देऊ शकत आहे.